नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण भरपूर साऱ्या महत्त्वाच्या घडामोडी करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. जसं की आपण एक युद्ध अभ्यास बघणार आहे, त्याचबरोबर आशिया खंडामध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा नवीन देश बनलेला आहे तो आपण बघू. त्याचबरोबर जगाने भारताच्या एका पॉईंटला, भारताने ज्याला नाव दिलं होतं त्याला रेकग्नाईज केलंय तो मुद्दा आपण बघणार आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे जो युनायटेड नेशन्सकडून प्रकाशित करण्यात आला आहे तो सुद्धा आपण बघणार आहे. आणि कच्छतीव बीच किंवा कच्छतीव आयलंड्सवरती आधारित जे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन बनेल ती माहिती आपण या लेक्चरमधून बघणार आहे. डायरेक्टली मी मुद्द्याकडे येतोय. पहिला प्रश्न बघा, गगन शक्ती 2024 सराव भारतीय वायुसेनाने कोणत्या ठिकाणी केला? तर याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पोखरण. पोखरण या ठिकाणी, जे की राजस्थानमध्ये आहे, या ठिकाणी भारतीय वायुसेनेने गगन शक्ती नावाचा सराव आयोजित केलाय. आता हा जो सराव आहे हा 1 एप्रिल रोजी सुरू झालाय. फील्ड फायरिंग रेंजमध्ये हा सराव होतोय पोखरणच्या, ठीक आहे. यामध्ये 10,000 जास्त वायुसैनिक सहभागी होत आहेत. पश्चिम आणि उत्तर आघाडीवरती जर युद्ध झालं तर त्या दरम्यान आपला अप्रोच कसा असला पाहिजे या संदर्भात हा एक युद्ध सराव आहे, ठीक आहे. दर 5 वर्षांनी एकदा याचं आयोजन केलं जातं, त्यामुळेच इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे, ठीक आहे. तुमच्यासाठी एक सिंपल क्वेश्चन आहे, बघूयात किती जण याला आन्सर करतायत. भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान अशा प्रकारे वायुसेनाचा कोणता अभ्यास होतो त्याचं नाव तुम्ही कमेंट करून कळवा, ओके. पुढच्या क्वेश्चन कडे येऊ. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा डॅश डॅश हा पहिला आशियाई देश आहे. पहिला आशियाई देश विचारलाय, ओके. प्रश्न थोडा ट्रिकी आहे. हा पहिला आशियाई देश आहे तो म्हणजे तैवान, पर्याय क्रमांक 2. पण रिसेंटली हा मुद्दा तैवानमुळे चर्चेत नाहीये, कारण समलैंगी विवाहाला परवानगी, कायदेशीर मान्यता देणारा तैवान हा देश 2019 बनलेला आहे. त्यानंतर नेपाळने सुद्धा अशा प्रकारे LGBTQ समूहाला लग्नाची मान्यता देणारा नेपाळ हा देश सुद्धा बनला, जो की दुसरा आशियाई देश आहे. मात्र रिसेंटलीच थायलंडच्या संसदेमध्ये विवाह समानता विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे आणि थायलंड हा आता आशियामधला तिसरा देश बनू शकतोय की जो समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देईल, ठीक आहे. एक 10 वर्षांपासून ह्या कायदा किंवा अशा प्रकारचं विधेयक हे थायलंडच्या संसदेमध्ये प्रलंबित होतं, त्याच्यावरती चर्चा होत होत्या. फायनली सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून या समलैंगी विवाहाच्या विधेयकाला मान्यता दिली आहे. जर तुम्ही इथं वोटिंग बघाल तर एकूण तिथं 415 सदस्य हे त्यांच्या संसदेमध्ये अधिवेशनात उपस्थित होते. त्या 415 पैकी 400 सदस्यांनी या विधेयकाच्या मंजुरीसाठी म्हणून त्याच्या बाजूनी प्रतिसाद दिलेला आहे आणि किंवा मतदान केलं. 10 सदस्य असे होते की ज्यांनी याला अपोज केला आणि 5 सदस्य हे मतदानापासून दूर राहिले. म्हणजे 415 पैकी एकूण 400 या मेजॉरिटीने हे बिल पास झालेलं आहे. LGBT मुद्द्यावरती थायलंडची जर आपण भूमिका बघाल तर LGBT चा ऍक्च्युअली लॉंग फॉर्म काय असतो? लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर, LGBT, ओके. तर या संदर्भात थायलंडमध्ये खूप मागच्या 10 वर्षांपासून प्रयत्न सुरू होते किंवा उठाव होत होते, लोक आंदोलन करायचे की अशा प्रकारे तुम्ही या LGBTला सामाजिकदृष्ट्या हे इक्वल दर्जाचा, समान दर्जा द्या आणि त्याच्यासाठी मग लग्नाची परवानगी देणारा कायदा बनवा. मात्र हे 10 वर्षांपासून खोळंबलेला होता मुद्दा, ज्याला फायनली यांच्या संसदेने आता परवानगी दिलेली आहे, ठीक आहे. आता हा थायलंड नेमका जगाच्या पाठीवरती कुठं आहे हे आपण थोडं मॅपवरती बघू. इथं बघा, हा आपला भारत आणि भारतामधून समजा जर आपल्याला बाय रोड जायचं आहे ना थायलंडला, जाता येतं, पॉसिबल आहे. कसं? भारतामधून समजा आता तुम्ही इथं महाराष्ट्रात आहे, आपल्या महाराष्ट्रातून बाय रोड तुम्ही जर गेला तर इथं नॉर्थ ईस्टमध्ये यायला लागेल, नॉर्थ ईस्टमधून म्यानमारमध्ये यायला लागेल, म्हणजेच ब्रह्मदेश किंवा बर्मा, आणि तिथून या दोघांची लँड बॉर्डर एकमेकांना कनेक्ट आहे, तर आपण थायलंडमध्ये बाय रोड येऊ शकतो, ठीक आहे. तर लांबचा प्रवास होईल पण जाता येईल. थायलंडमध्ये काय सध्या चर्चेमध्ये आलंय की तिथं सेम सेक्स मॅरेजला तिथलच्या संसदेने परवानगी दिलेली आहे, ठीक आहे. थायलंडच्या आजूबाजू देशसुद्धा तुम्ही बघू शकता. इथं म्यानमारसोबत एक मोठी बॉर्डर शेअर होतीये. त्याचबरोबर ही जी पूर्ण बॉर्डर जी आहे ना, ही सगळीच्या सगळी ही म्यानमार देशाची बॉर्डर आहे. थायलंडच्या उत्तरेला लाओस हा एक देश आहे, ही बघू शकता तुम्ही इथं अशा प्रकारे याची बॉर्डर दिसतीये. त्याचबरोबर इथं कंबोडिया देशाची सीमा सुद्धा थायलंडला लागून आहे आणि थायलंडच्या दक्षिणेकडे हा जो समुद्र आहे तर तो आहे गल्फ ऑफ थायलंड,
ओके, तर थायलंडचा डायरेक्टली ह्या जे आपण साऊथ चायना सी म्हणतो याच्याशी काही संबंध नाही आहे. लाओस, व्हिएतनाम हे देश त्याच्या म्हणजे साऊथ ईस्ट किंवा साऊथ चायना सीच्या आधी थायलंड आणि साऊथ चायना सीच्या दरम्यान आहेत, लाओस आणि व्हिएतनाम. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आता आपण येऊ. नुकतीच बातम्यांमध्ये दिसणारी कुंभुम व्हॅली कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे ही बरं? तर ही तामिळनाडू राज्यामध्ये आहे. आता हे जे अतिशय असे एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे आणि इथलची द्राक्षी खूप प्रसिद्ध आहेत आणि याच द्राक्षांना रिसेंटलीच GI मानांकन मिळालंय. इथं दक्षिण भारतातील द्राक्ष शहर म्हणून सुद्धा या व्हॅलीची ओळख आहे. इथलचे जे द्राक्षांचा प्रकार आहे ना तो पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. पानीर थिराट चाई तर हे द्राक्षांचा प्रकार आहे जो इथलचा प्रसिद्ध आहे आणि भारतामध्ये जेवढे द्राक्षाचं उत्पादन होतंय पर्टिक्युलर या कॅटेगरीमधलं त्यापैकी 85% उत्पादन हे याच तमिळनाडूमधल्या या कुंभुम व्हॅलीमध्ये होतं. ठीक आहे, कुंभुम व्हॅली नाव लक्षात ठेवायचंय. कुठं आहे ते? तमिळनाडूमध्ये. रिसेंटली चर्चेमध्ये येण्याचं कारण म्हणजे इथलच्या द्राक्षांना GI मानांकन मिळालंय. इथलचे द्राक्षांचं जे उत्पादन आहे हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. या द्राक्षांचा वापर वाईन बनवण्यासाठी, स्पिरिट बनवण्यासाठी आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी होतो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. कच्छ तीव हे भारत आणि डॅशच्या दरम्यान वसलेले बेट आहे. कच्छ तीव रिसेंटली चर्चेमध्ये आलंय ना. ऍक्च्युली मला याच्यावरती एक लेक्चर स्वतंत्र घ्यायचं होतं पण बाकी काही कारणामुळे मी घेऊ शकलो नाही. पण या प्रश्नामधून आपण थोडक्यात बऱ्यापैकी माहिती बघणार आहे. भारत आणि श्रीलंके दरम्यानचं हे बेट आहे. एक या डायग्रामवरून या मॅपवरून तुमच्या लक्षात आलं असेल आणि रिसेंटली याच्यावरती खूप चर्चा सुद्धा सुरू आहे. आता याची चर्चा नेमकी कुठून सुरू झाली आहे? तर BJP तमिळनाडूचे एक जे प्रेसिडेंट आहेत KNMLI, तर यांनी एक RTI दाखल केली होती आणि त्याच्या अंतर्गत भारत सरकारची कच्छ तीव आयलंडबद्दल, बेटांबद्दलची भूमिका काय आहे याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्यांनी मागवली आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी अशा उघडकीस आल्यात. खरं हे उघडकीस आल्यात वगैरे म्हणणं थोडं ऑड आहे कारण आधी याच्यावरती खूप चर्चा झालेली आहे, या आयलंडबद्दल चर्चा झालेली आहे. इवन जयललिता ज्या होत्या ना तर त्या तर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेल्या होत्या की हे आयलंड जे आपण श्रीलंकेला दिलंय ते पुन्हा भारताने मिळवावं, भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये यावं, अशा प्रकारचा दावा हा जयललिता यांनी ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयामध्ये केला होता. त्याला उत्तर देताना आय थिंक 2015 किंवा 2014 ज्यावेळेस नरेंद्र मोदी निवडून आले होते त्यानंतर जे आपल्या भारताचे जे सर्वोच्च न्यायालयामध्ये भारत सरकारचं प्रतिनिधित्व करणारे जे वकील होते म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, तर त्यांनी जे की मुकुल रोहतगी होते त्यांनी असं सांगितलं होतं की हे बेट आपण कराराच्या अंतर्गत श्रीलंकेला दिलेलं आहे आणि जर ते परत मिळवायचं असेल तर आपल्याला श्रीलंकेसोबत युद्धच करावं लागेल. तर थोडं एक थोडी डिफिकल्ट सिच्युएशन आहे म्हणून हा कोर्टाने पण विषय सोडून दिलता. ठीक आहे, म्हणजे सध्याची स्थिती काय आहे आयलंडची? तर कच्छ तीव आयलंड हे पूर्णपणे श्रीलंकेच्याच आधिपत्याखाली आहे. ठीक आहे, आता हे चर्चेत कुठून आले हे तुम्हाला समजलं असेल. आता थोडक्यात आपण याचं पहिल्यांदा ज्योग्राफिकल लोकेशन बघू. या मॅपमध्ये तुम्हाला समजून येईल रामेश्वरम आणि हे जाफना हे दोन ठिकाणं दिलीत ना, तर रामेश्वरम पासून जे आपल्या भारतातलं ठिकाण आहे तर तिथून साधारण फक्त 33 किलोमीटरच्या अंतरावरती हे कच्छ तीव बेट आहे. आणि जर आपण जाफनापासून जर अंतर बघाल तर जाफना जे की श्रीलंकेचं बेट आहे तर तिथून याचं अंतर हे साधारण 64 किलोमीटर आहे. तर मुख्य शहरांपासून बघितलं तर थोडं जास्त जवळ आपल्या भारतासाठी हे ठिकाण आहे पण श्रीलंकेचं याच्या जवळचं आणखीन एक बेट आहे आणि त्याचं नाव आहे डेल्फ्ट, DELFT डेल्फ्ट. ओके, आणि तिथून डेल्फ्ट पासून हे साधारण जे कच्छ तीव आयलंड जे आहे हे फक्त 24 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. ओके, आता मी हे डिस्टन्स का सांगतोय तर इथं नेहमी वादविवाद होत असतात. कशावरून? तर इथं भारतीय मच्छीमार जे आहेत मासेमारी जे करण्यासाठी बोट घेऊन जात आहेत त्यांना पकडलं जातं, त्याचबरोबर श्रीलंकेतल्या मच्छीमारांना सुद्धा भारत सरकारकडून पकडलं जातं. कारण हा जो भाग आहे हा खूप जवळजवळचा भाग आहे आणि एक कन्फ्युजन आहे की इथलची जी सागरी सीमा जी आहे ही कशी कन्सिडर होतीये, तर याच्याबद्दल सामान्य नागरिकांमध्ये कन्फ्युजन आहे. त्यामुळं इथं नेहमी श्रीलंकेचं नौदल, भारतीय नौदल हे तैनात असतं आणि पेट्रोलिंगच्या दरम्यान बऱ्याचशा मच्छीमारांना पकडलं सुद्धा जातं. इवन भारतातले बरेचसे मच्छीमार हे पकडण्यादरम्यान श्रीलंकेच्या या पेट्रोलिंग दरम्यान मरण सुद्धा पावलेले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांच्या कस्टडीमध्ये सुद्धा मेलेले आहेत. तर असे बरेचसे म्हणजे विवादात्मक गोष्टी सुद्धा घडलेल्या आहेत या आयलंडमुळेच. तर त्याच्यामुळे हे जे कच्छ तीव आयलंड आहे हे काही रिसेंट चर्चेमधलं नाही आहे, हे नेहमी वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेमध्ये येतच असतं. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं कुठल्याही प्रकारची मनुष्य वस्ती नाही आहे, इथं माणूस राहू शकत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे तिथं पिण्याच्या योग्य पाणी नाही आहे, म्हणजे पाणी प्यायसारखं नाही आहे. ओके,
त्याचबरोबर ह्या आयलंडचा वापर हा जनरली मच्छीमार हे तिथे विश्रांती घेण्यासाठी अशा बोट लावलेल्या असतात, तिथे विश्रांती घेतात किंवा त्यांचं जाळं असतं ते उलगडायचंय सुकवायचंय या कारणासाठी म्हणून फक्त एक हॉल्ट म्हणून इथं या बेटाचा वापर केला जातो. हे बेटाचं क्षेत्रफळ सुद्धा खूप कमी आहे, साधारण 385 एकराचं हे बेट आहे, म्हणजे साधारण एक 20 किलोमीटर जर आपण अशा पूर्ण एक सर्कल ड्रॉ केला तर एवढ्याचं डिस्टन्स असेल, तर असा हे बेट आहे. ओके, आता याचा थोडा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पण समजून घ्या, कारण तुम्हाला याच्याविषयीची थोडीफार माहिती असायलाच पाहिजे. तर आपण अगदी 14व्या शतकामध्ये जाऊ, कारण हे बेट 14व्या शतकात अस्तित्वात आलं आहे ज्वालामुखीच्या उद्रेकातून, अशा प्रकारचा हिस्टॉरिकल उल्लेख आहे. ओके, त्यानंतर पुढं इथं जे राज्य केलेलं आहे तर ते जे आपण जाफना नावाचं बेट बघितलं की नाही इथलचं श्रीलंकेमधलं, तर जाफना हे एक साम्राज्य होतं श्रीलंकेतलं. तर या जाफना साम्राज्याने 17व्या शतकापूर्वी इथं साम्राज्य किंवा इथं आधिपत्य गाजवलंय. ठीक आहे, 17व्या शतकानंतर काय झालं तर हे भारतातल्या एका जमीनदारी व्यवस्थेकडे गेलं होतं. ती जमीनदारी व्यवस्था म्हणजे रामनाथ जमीनदार. ठीक आहे, एक मोठे जमीनदार होते रामनाथ. हे ठिकाण तुम्ही जर इथं बघाल तर या मॅपमध्ये आता इथं स्पष्ट दिसत नाहीये, पण भारतातलं एक ठिकाण आहे बघा इथं या मॅपमध्ये दिसल रामनाथपुरम. ओके, तर इथून साधारण 50-55 किलोमीटर अंतरावरती ह्यांची एक पूर्ण जमीनदारी पद्धत चालायची आणि त्या जमीनदारीच्या अंतर्गत हे कच्छ थिव हे बेट येत होतं. ओके, पण पुढं जाऊन ब्रिटिश काळ आला आणि ब्रिटिशांनी मग हे मद्रास प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत सगळा भाग घेतलेला आहे, म्हणजे ब्रिटिशांनी इथे शासन केलेले हे तुम्हाला लक्षात येईल. आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा ब्रिटिश शासन होतं, भारतामध्ये सुद्धा होतं, पण पुढं पुढं जसं आपण स्वातंत्र्याच्या कालखंडाच्या जवळजवळ जात गेलो तसं इथं या बेटावरती श्रीलंकेकडून दावा करायला सुरुवात झाली. 1921 दरम्यान श्रीलंकेने इथं दावा ठोकलेला. ओके, पुढं ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाचे पहिले पंतप्रधान म्हणजेच जवाहरलाल नेहरू हे ज्यावेळेस पंतप्रधान बनले त्यानंतर 1961च्या दरम्यान एक्झॅक्ट डेट सुद्धा लक्षात ठेवू शकता, 10 मे 1961. तर या दिवशी संसदेमध्ये भाषण देताना जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं की ही जी भूमी आहे, हे जे बेट आहे कच्छ थिव, हे काही इतकं प्रोडक्टिव्ह नाहीये, ही भूमी जर भारताने श्रीलंकेला दिली तर मला काही हरकत नाही, अशा प्रकारचं विधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी संसदेमध्ये दिलं होतं. आता हे विधान ऐकल्यावरती मे बी तुम्हाला वाटेल की अरे असं नाही करायला पाहिजे, आपली जमीन होती ती. पण मित्रांनो, थोडे बाकीचे सिनेरिओंचा पण विचार करा. काय होतं ना की भारताला त्यांच्या शेजाऱ्यांचं नेहमीच हित जपायचं असतं. जर आपण हा मुद्दा जर श्रीलंकेसोबत जर नेहमीच चिघळत ठेवला असता तर भारत आणि श्रीलंकेचे रिलेशन सुधारले सुद्धा नसते. इवन जर आणखीन एक ऑप्शन होता की हा मुद्दा आपण जागतिक कोर्टामध्ये न्यायचा आहे तर तिथं नेल्यावरती सुद्धा भारत आणि श्रीलंकेचे संबंध थोडेसे बिघडले असते. आणि संबंध बिघडल्यानंतर खूप काही गोष्टी होतात, जसं की या क्षेत्रामध्ये श्रीलंकेला किंवा पाकिस्तानला अशा पद्धतीने चीनकडून मदत केली जायची किंवा चीन हा जास्त त्यांचा जवळचा मित्र बनत चालला होता. तर ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जरी विचार केला तर जर आपण श्रीलंकेसोबत रिलेशन खराब केले तर त्याचा डायरेक्ट फायदा हा चीनला झाला असता, तर हे सुद्धा एक कारण होतं या नीतीमागं. पुढं जाऊन ज्यावेळेस इंदिरा गांधी यांची सरकार बनली 1974 मध्ये त्यावेळेस त्यांनी या विषयावरती संसदेमध्ये एक प्रस्ताव मांडला होता आणि तो त्यानुसार एक करार मांडला होता आणि त्यानुसार भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान एक मेरीटाईम करार झाला आणि त्या कराराच्या अंतर्गत हे जे बेट आहे कच्छ थिव आयलंड हे ऑफिशियली भारताने श्रीलंकेला दिलं. पण ही जी काही ऑफिशियल गोष्ट झाली ना, ही घटना बाह्य आहे असा सुद्धा दावा पुढं जाऊन 1991 मध्ये पुढं 2008 मध्ये करण्यात आलाय. 2008 मध्ये तर जयललिता ह्या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या होत्या आणि त्यांनी म्हटलं होतं की हे घटना बाह्य आहे किंवा हे असंवैधानिक आहे, तुम्ही अशा प्रकारे श्रीलंकेला हे आयलंड दिलं नाही पाहिजे. का? कारण आपल्या घटनेमध्ये कलम 2 आहे, कलम 3 आहे. आता मी खूपच डिटेलमध्ये चाललो आहे, खरं तर मी तुम्हाला हा होमवर्क देणार आहे की कलम 2 आणि कलम 3 मधल्या सगळ्या तरतुदी तुम्ही स्वतः वाचा. ओके, याच्यावरती मी पॉलिटीच्या अंतर्गत स्वतंत्र लेक्चर घेईल, क्वेश्चनचं फॉर्मॅटमध्ये ते लेक्चर घेईल, मी विजन MPSC या चॅनलवरती ते लेक्चर घेईल. ठीक आहे, युट्यूब चॅनलच एक नवीन ओपन करतोय आम्ही, त्या अंतर्गत हे प्रश्न उत्तर बरेचसे टॉपिक आम्ही ऑलरेडी प्रिपेअर केलेले आहेत, तर ते तिथं आम्ही पोस्ट करू. ठीक आहे, तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता हे घटना बाह्य का आहे ना हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. काय ना, भारताने भारतातली राज्य हे दुसऱ्या देशांना देणं हे आपल्या घटनेमध्ये अलाव केलेलं नाहीये. मग आता हा जो प्रदेश आहे हा आपण
काहीतरी करून श्रीलंकेला दिलाय ना, जसा काही प्रदेश आपण पाकिस्तानला सुद्धा दिलेला आहे, त्याचबरोबर आपण रिसेंटली 100वी घटना दुरुस्ती केली होती त्या अंतर्गत आपण बांगलादेशला काही प्रदेश दिला आणि बांगलादेशचे काही प्रदेश होता, काही जिल्हे होते, हे आपण भारतामध्ये विलीन केलेले आहेत. ठीक आहे, असं झालेलं आहे, पण त्याच्यासाठी कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करावी लागतीये. म्हणजेच कलम 368 वापर केला आणि घटना दुरुस्ती जर केली तर आपण एखादा प्रदेश असा दुसऱ्या देशाला देऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयाने एका केसच्या अंतर्गत सांगितलं होतं. आता ती केस कोणती होती ना हे पण तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, बेरुबारी युनियन खटला होता, ज्या अंतर्गत भारत सरकारने किंवा अशा प्रकारे जर आपण एखादं क्षेत्रफळ हे दुसऱ्या देशाला द्यायचं ठरवलं त्यासाठी सर्वोच्च न्यायालय सांगितले की देऊ शकत नाही, द्यायचाच असेल तर 368 अंतर्गत मेजॉरिटीने जे काही घटना दुरुस्ती करावी लागते, दोन्ही सत्र संसदेमधले सुरू असले पाहिजेत आणि इतर ज्या बहुमताच्या तरतुदी आहेत त्यानुसार जर घटना दुरुस्ती झाली तरच आपण असा एखादा प्रदेश दुसऱ्या देशाला देऊ शकतो. ठीक आहे, मी तुम्हाला केस पण सांगितली, बघा बेरुबारी युनियन केस मधला एक महत्वाचा जजमेंट आहे. ठीक आहे, तर या अंतर्गत आपण एक जो प्रदेश पाकिस्तानला दिला आहे, बेरुबारी क्षेत्र दिलं होतं, त्याच्यासाठी 1960 आपण 9वी घटना दुरुस्ती केली होती आणि 100वी घटना दुरुस्ती बांगलादेश संदर्भाची आहे जी आपण 2015 केली आहे. मग याचं सुद्धा एक मोठं क्रेडिट रिसेंट सरकारकडून घेतलं जातं की बघा आम्ही भारत बांगलादेशमधल्या जो सीमेचा वाद होता हा मिटवला, बांगलादेशला काही क्षेत्र दिलं आणि तिथलचे काही जिल्हे आपण मर्ज केले भारतात. पण ही जी काही आयलंड आपण श्रीलंकेला दिले ना कच्छतीव आयलंड, तर याच्या संदर्भात कुठलीही घटना दुरुस्ती केली नाही आणि म्हणून जयललिता या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या होत्या. मग त्यांची डिमांड होती की परत हे प्रदेश आमच्या तमिळनाडू राज्यामध्ये इन्क्लूड करा, कारण त्यावेळेस ज्यावेळेस हे भारत सरकारने श्रीलंकेला दिलं तर त्यावेळेस तमिळनाडू सरकारला याच्याबद्दलचं काही माहीत नव्हतं अशा प्रकारचं त्यांनी म्हटलं होतं, पण राज्याच्या अनुमतीनेच ही गोष्ट झालेली आहे. ठीक आहे, तर बघा बघता बघता मी सगळंच काही डिटेलमध्ये या आयलंड विषयीचं सांगितलंय, कच्छतीव हे का चर्चेमध्ये होतं. ठीक आहे, आय होप हा सगळा मुद्दा तुम्हाला समजला असेल. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राज्यातील माताबारी पेढा प्रसाद हा GI टॅग मिळाला? तर माताबारी पेढा जो काही प्रसाद आहे हा, तर हा कोणत्या राज्यातला आहे? तर हा त्रिपुरा या राज्यामधला आहे. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवायचं आहे. त्रिपुरामधले रिसेंटली 2 उत्पादनं आहेत ज्यांना GI मानांकन मिळाले, ज्योग्राफिकल इंडिकेशन हे मानांकन मिळाले, त्याच्यामध्ये माताबारी पेढा आहे जो की प्रसाद एका देवीच्या मंदिरातला, आणि दुसरं म्हणजे रिगणाई पचरा हे कापड आहे, हे एक टेक्स्टाईल आहे, कापडाचा एक प्रकार आहे. ओके, जे की हाताने विणलं जातं वगैरे. तर अशा 2 उत्पादनांना GI मानांकन मिळाले. दोन्ही उत्पादनं कुठल्या राज्यातली आहेत? त्रिपुरा. ओके, विसरायचं नाही, एक्झाममध्ये विचारलं जातं. आता जे माताबारी पेढा जो आहे ना, तर तो कुठलचा आहे आपण थोडक्यात बघू. त्रिपुरामधलं एक प्रसिद्ध मंदिर आहे त्रिपुरेश्वरी देवीचं, ज्याला माताबारी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तिथलच्या मंदिर परिसरामध्ये जो एक प्रसिद्ध पेढा आहे ज्याला माताबारी किंवा मटाबारी पेढा असं म्हटलं जातं किंवा त्रिपुरेश्वरी पेढा असं सुद्धा म्हटलं जातं, तर या पेढ्याला जो की दूध आणि साखरेपासूनच बनवलेला असतो आणि चवीना खूप असं टेस्टी असं म्हटलं जातं, तर या पेढ्याला रिसेंटली GI मानांकन मिळालंय. ओके, मग आता हा जो काही पेढा आहे ना, तर याचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात केलं जातं जगभरामध्ये. हा जो पेढा आहे किंवा हा जो प्रसाद आहे हा ऑनलाईन पद्धतीने पुरवला सुद्धा जातो, वितरित केला जातो. ठीक आहे, आता दुसरं जे उत्पादन आहे ती म्हणजे हे कापड जे या महिलेने इथं घातलेलं तुम्हाला दिसल, तर हे रिगणई पाचारा असं याचं नाव आहे. हाताने विणलेला पोशाख आहे हा, ज्याच्यासाठी कुशल कारागीर लागतात, स्वदेशी बनावटीचा आहे पूर्णपणे, याच्यामध्ये पूर्णपणे स्वदेशी तंत्राचा वापर करून हे कापड बनवलं जातं. तर याला सुद्धा जे की त्रिपुराचं सांस्कृतिक परंपरेचं वस्त्र म्हणून स्वीकारलेलं आहे, ज्याला रिगणाई पचरा असं म्हटलं जातं, तर या टेक्स्टाईलला सुद्धा रिसेंटली GI मानांकन मिळालंय. ठीक आहे, हे 2 प्रोडक्ट लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. नुकतेच बातम्यांमध्ये नमूद करण्यात आलेले स्टारगेट म्हणजे काय? स्टारगेट नावाचा आय थिंक एक मूव्ही आहे किंवा TV सिरियल आहे, तर एक्झॅक्ट मला माहीत नाही, बट काहीतरी आहे त्याच्या रिलेटेड फिल्मोग्राफी झाली स्टारगेट या नावाने. तर पण हे त्याबद्दल नाही आहे. हे जे स्टारगेट आहे हे एका AI सुपर कॉम्प्युटरचं नाव आहे. पर्याय क्रमांक 3 हे जे करेक्ट उत्तर आहे. मायक्रोसॉफ्ट आणि OpenAI यांनी संयुक्तपणे बनवलेला आहे स्टारगेट नावाचा AI सुपर कॉम्प्युटर बनवलेला आहे, ज्याच्यासाठी साधारण 100 अब्ज डॉलर्स हे या प्रोजेक्टसाठीचा खर्च आहे. ओके, 2028 हा लॉन्च करण्यासाठी प्लॅन केलेला आहे. 2022 AI तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आणि त्याच्यामुळे काम सुरू करण्यात आलंय.
याच्यामध्ये सध्याच्या सुपर कॉम्प्युटरपेक्षा 100 पट डेटा हँडल करण्याची क्षमता आहे असं सांगण्यात येत आहे. ठीक आहे, एक छोटा याच्या स्वरूपातला चौथ्या फेजमधला कॉम्प्युटर हा 2026 प्रदर्शित केला जाईल आणि पुढं 2028 हा स्टारगेट नावाचा AI सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला जाईल अशा प्रकारची डेडलाईन आहे. लक्षात ठेवा, AI सुपर कॉम्प्युटरचं नाव काय आहे, तर स्टारगेट. ओके, पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने चंद्रयानच्या लँडिंग साईटसाठी कोणत्या नावाला मान्यता दिली? तर आपल्याला माहिती आहे, आपण हा सगळा जो काही हिस्टॉरिकल मोमेंट होता हा अनुभवलेला आहे. भारताचं चंद्रयान 3 ज्यावेळेस अगदी सक्सेसफुली चंद्रावरती लँड झालं, विक्रम रोवर हे ज्यावेळेस लँड झालेलं आहे, त्या स्पॉटला आपण शिवशक्ती असं नाव दिलं आहे. तर या शिवशक्ती नावाला आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने मान्यता दिली आहे. म्हणजे आता प्रत्येक देश जो या संघटनेचा घटक आहे, तर तो या स्पॉटला, या पॉइंटला शिवशक्ती या नावानेच संबोधेल. ठीक आहे, म्हणजे ते त्यांच्या सोयीसाठी म्हणून दुसरं नाव नाही देऊ शकत, शिवशक्ती हे नावच ते घेतील. ठीक आहे, म्हणजे जिथं जिथं काही डॉक्युमेंटेशन होईल किंवा पुढे जाऊन ना, आता बघा तुम्ही 20-25-30 वर्षांमध्ये चंद्रावरती मोठ्या प्रमाणात वेगवेगळे लोकेशन्सला नावं दिली जातील, तिथलचे जे मेटल्स आहेत किंवा तिथलची जी खनिज संपत्ती आहे यांच्यावरती दावा केला जाईल, तर त्यावेळेस हे शिवशक्ती पॉइंट हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, 26 ऑगस्ट 2023 तो हिस्टॉरिकल डे होता ज्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ज्या ठिकाणी आपलं चंद्रयान 3 विक्रम लँडर ज्यावेळेस त्या साईटवरती उतरलं होतं, तर त्या पॉइंटला शिवशक्ती असं नाव दिलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ज्यावेळेस याला नाव दिलं होतं, तर असा उल्लेख केला होता की हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भारताला जोडण्यासाठी या नावाचं महत्त्व आहे. शिव मानवतेच्या कल्याणाचं संकल्पाचं प्रतीक आहे आणि शक्ती त्या संकल्पाची पूर्तता करण्याचं सामर्थ्य देणारं प्रतीक आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे ह्या विधानावरती किंवा ह्याचा शिवशक्ती या नावाच्या अर्थावरती क्वेश्चन एखादा बनू शकतो. मानवतेच्या कल्याणाचं प्रतीक म्हणजे शिव आणि हे कल्याण किंवा ही जी संकल्पना आहे, तर ते संकल्प पूर्तता करण्यासाठी जे सामर्थ्य मिळणार आहे, तर ते शक्तीच्या माध्यमातून. ओके, चंद्रयान 3 मोहिमेबद्दल तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय. भारताने चंद्रयान 1, चंद्रयान 2 आणि चंद्रयान 3 अशा प्रकारे 3 आत्तापर्यंत चंद्राच्या मोहिमा राबवल्यात. त्यामध्ये सॉफ्ट लँडिंग हे मात्र आपल्याला चंद्रयान 3 मध्येच करता आलं, जिथं विक्रम लँडर हा यशस्वीरित्या उतरला होता त्याला आपण शिवशक्ती असं नाव दिलं. ठीक आहे, असंच 2008 14 नोव्हेंबर 2008 रोजी चंद्रयान 1 ह्याचं मूनवरती लँडिंग झालं होतं. ते सॉफ्ट लँडिंग नव्हतं आणि ते सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्लॅन पण नव्हता. प्रोजेक्ट असाच होता की आपल्याला चंद्राच्या कक्षेमध्ये जायचं आहे आणि तिथून चंद्रावरती क्रॅश लँडिंग करायचं. तर क्रॅश लँडिंग ज्या पॉईंटला झालं होतं, तर त्यावेळेस 2008 या पॉईंटला जवाहरलाल नेहरूंच्या स्मरणार्थ जवाहर पॉईंट असं नाव देण्यात आलं होतं. त्याला जवाहर स्थळ सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, पण चंद्रयान 3 मोहिमेच्या अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या पॉईंटला, ज्या ठिकाणी आपलं विक्रम लँडर हे यशस्वीपणे सॉफ्ट लँड झालं, त्याला शिवशक्ती नाव दिलं आहे. आणि चंद्रयान 2 ज्या ठिकाणी क्रॅश झालं ना, त्याला सुद्धा नाव दिलेलं आहे. चंद्रयान 2 आपली मोहीम थोडी अयशस्वी ठरली होती, पण ज्या बिंदूला ती चंद्रावरती कोसळली आहे त्याला तिरंगा असं नाव देण्यात आलं आहे. ठीक आहे, आय होप ही इन्फॉर्मेशन तुमची रिकॉल झाली असेल. असंच IAU बद्दल थोडक्यात जाणून घ्या. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन, ह्याची स्थापना 1919 करण्यात आली होती. खगोलीय पिंड आणि त्याच्या पृष्ठभागाच्या वैशिष्ट्यांना अधिकृत नावं किंवा उपनावं देण्यासाठी म्हणून ही संस्था जबाबदार असते. त्यांनी आपल्या शिवशक्ती या नावाला आता ऑफिशियली मान्यता दिलेली आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे या. आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 कुणाला प्रदान करण्यात आला? तर तो मीना चारंदा यांना प्रदान करण्यात आला आहे, यांना देण्यात आला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या कलिंदी महाविद्यालयाच्या प्राचार्य मीना चारंदा यांना शिक्षण आणि समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानासाठी 2024 30 मार्च 2024 इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, हा पुरस्कार लक्षात ठेवायचा आहे, त्याचे विजेते तुम्हाला माहिती पाहिजेत. मीना चारंदा. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणी फूड वेस्ट इंडेक्स 2024 अहवाल प्रसिद्ध केला? तर हा अहवाल हा युनायटेड नेशन्सकडून प्रकाशित करण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 1, फूड वेस्ट इंडेक्स. तुम्हाला याच्या नावामधून काही गोष्टी समजल्या असतील.
फूड वेस्ट इंडेक्स, म्हणजे जगभरामध्ये किती अन्न वाया जातं, तर हे या इंडेक्सच्या माध्यमातून दर्शवण्यात येतं. म्हणजे खरं तर आपल्याला आरसा दाखवण्याचं काम ह्या इंडेक्सच्या माध्यमातून करण्यात येतं. 2022 आकडेवारीनुसार जगात 1.05 अब्ज टन अन्न हे वाया गेलेलं आहे 2022. ठीक आहे, जे किरकोळ किंवा अन्न सेवा घरगुती स्तरावरती ग्राहकांना उपलब्ध असलेल्या अन्नापैकी 1/5 आहे. म्हणजे जगामध्ये जितकं अन्न तयार होतं ना, त्याच्या 19% अन्न हे 2022 वाया गेलंय. मोठा नंबर आहे हा, 19% खूप मोठा नंबर आहे. भरपूर सारे देशांचा पूर्ण वर्षभराचा अन्न असणार आहे ते, तर तेवढं तर वाया गेलेलं 2022. 631 दशलक्ष टन वाया गेलेले अन्न आहे, त्याच्यासाठी कुटुंब जबाबदार आहेत. 2022 वाया गेलेल्या अन्नापैकी 60% एवढं अन्न हे कुटुंबांच्या माध्यमातून वाया गेलं आहे. म्हणजे फॅमिली वेस्टेजमध्ये हे कन्सिडर होतं, ना की कुठल्या अशा कमर्शियल पर्पजमध्ये. ठीक आहे, 1/3 लोकांना अन्न असुरक्षिततेचा सामना दरवेळेस करावा लागतो, आणि त्यामध्ये हे 631 दशलक्ष टन अन्न हे कुटुंबांच्या माध्यमातून वाया गेलेलं आहे. ठीक आहे, हे जागतिक समस्या एक मोठ्या प्रमाणाची आहे ही. या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की अन्न वाया घालणं हे काही फक्त श्रीमंत देशांची समस्या नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त तुम्ही असा विचार करू नका की फक्त श्रीमंत लोकच किंवा श्रीमंत देशच हे अन्न वाया घालवत आहेत, तर नाही, याच्यामध्ये सगळे इक्वली जबाबदार आहेत अशा पद्धतीने या अहवालात सांगितलंय. भारताबद्दलची सिच्युएशन काय आहे, तर 68.7 मिलियन टन हे भारतानी वाया घालवले 2022. ओके, त्याचबरोबर 50 kg पर पर्सन हे अन्न भारतामध्ये वाया घालवलं जातं, आणि भारतात जेवढं अन्न तयार होतंय त्यापैकी, जे अन्न म्हणजे असं तयार करण्यापूर्वी जेवढं अन्न बनतंय त्यापैकी 1/3 अन्न हे डायरेक्टली वाया जातंय, स्पॉइल होतंय, जे आपण अन्न खातही नाही एवढं 1/3 अन्न भारतामध्ये वाया जातंय. अशा प्रकारे भारताची कामगिरी या रिपोर्टमध्ये आहे. ओके, म्हणजे खूप वाईट अवस्था आहे. इथं 2019 आणि 2022 तुलना करणारी एक इमेज दिली बघा, त्याच्यात 5.3 बिलियन टन्स हे फूड अवेलेबल होतं, ज्यापैकी 931 मिलियन टन जे की एकूण 5.3 17% येईल जे वाया जातंय. हेच 2022 17% वाया जाणारं अन्न हे 19% पोहोचलंय. ओके, म्हणजे थोडी वाया जाण्यामध्ये पर्सेंटेज वाईज सुद्धा वाढ झालेली आहे. एकूण 5.5 बिलियन अन्न तयार होतंय, ज्यापैकी 1.05 बिलियन हे डायरेक्टली वाया जातंय. ओके, ग्लोबल ॲन्युअल पर कॅपिटल फूड वेस्टेज हे हाऊस होल्डचं जर प्रमाण तुम्ही बघाल, तर प्रत्येक कुटुंब ॲव्हरेज 79 किलो अन्न वाया घालवते असं या रिपोर्टमध्ये सांगितलंय, जे 2019 74 किलो एवढं होतं. ठीक आहे, म्हणजे अन्न वाया घालवण्यात वाढ होत चाललेली आहे. जर आपण पर्सेंटेजमध्ये बघितलं की किती पर्सेंटेज अन्न हे कोणत्या इन्स्टिट्यूटकडून वाया घालवलं जातं, इन्स्टिट्यूट म्हणजे घरगुती वापरात आहे का, किंवा फूड सर्व्हिस या सेक्टरकडून किती अन्न वाया घालवलं जातं, किंवा रिटेल मार्फत म्हणजे हॉटेल्समध्ये पकडा, तर किती वाया घालवलं जातं कुटुंबांमध्येच 2019 जेवढं एकूण जगात अन्न वाया घालवलं जातं त्यापैकी 61% वाटा कुटुंबांचा होता 2019, त्यात थोडीफार घट झाली आहे, 1% घट झाली आहे. आणि 2022 नंबरनुसार कुटुंब हे 60% जबाबदार आहेत जगातल्या अन्न वाया घालवण्याच्या नंबरला. ठीक आहे, फूड सर्व्हिसेसमध्ये जर बघाल तर इथं वाढ झाली आहे, 28% फूड सर्व्हिसच्या माध्यमातून अन्न वाया जातंय, 12% अन्न हे रिटेल्स वाया घालवत आहेत 2022, जे की 2019 13% होतं. ठीक आहे, इथं जर G7 देश जर तुम्ही बघाल, इथं दिलेले आहेत G7 देश, ज्यांना आपण श्रीमंत देश म्हणतो, ग्रोथ झालेले देश आहेत ते, इटली, कॅनडा, जर्मनी, UK, US, फ्रान्स, जपान, तर यांच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात इटलीमध्ये अन्न वाया घालवलं जातं. 107 किलो अन्न दरवर्षी त्यांचं एक कुटुंब वाया घालवत आहे. ओके, मोठा नंबर आहे हा. भारताची तुलना जर कराल तर भारतामध्ये 55 किलो अन्न प्रत्येक कुटुंबामार्फत दरवर्षी वाया घालवलं जातं असं या रिपोर्टमध्ये दिलं आहे. त्याचबरोबर इतर देशांच्या साऊथ एशियन देश जर आपण बघितले तर मालदीव्स हा देश पहिल्या स्थानावरती अन्न वाया घालवण्यात, 207 किलो अन्न पर इयर इथं वाया घालवलं जातं. पाकिस्तानमध्ये 130 किलो अन्न, अफगाणिस्तानमध्ये 127 किलो. तर म्हणूनच रिपोर्टच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की श्रीमंतच देश अन्न वाया घालवत आहेत असं बिलकुल नाही आहे. गरीब देश जसे की अफगाणिस्तान, पाकिस्तान हे गरीब देशांमध्ये येतात, इथं तुलनात्मक अन्न वाया घालवण्याचं
कुटुंबांचं प्रमाण तरी भरपूर मोठं आहे. अगदी अमेरिकेची तुलना कराल तर अमेरिकेच्या दुपटी एवढं अन्न हे पाकिस्तानचे कुटुंब वाया घालवत आहेत. अमेरिकेमध्ये 73 किलो पर इयर आहे, पाकिस्तानमध्ये 130 किलो पर इयर. ओके, भारतामधला आपण ऑलरेडी नंबर बघितला आहे. भूतान हा साऊथ एशियामध्ये चांगल्या स्थानावरती वाया घालवण्यात त्यांचं कुटुंब हे 19 किलोच अन्न दरवर्षी वाया घालवत आहे. भारताच्या तुलनेमध्ये चांगला नंबर आहे. ठीक आहे, तर आय थिंक हा रिपोर्ट तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असणार आहे. आपण आजच्या होमवर्ककडे डायरेक्टली येतोय. तुम्हाला आज राज्यशास्त्र विषय अभ्यासायचा आहे. आपण ऑलरेडी राज्यशास्त्रमध्ये मूलभूत हक्क ही संकल्पना डिटेलमध्ये कव्हर केलेली आहे. आता तुम्ही ज्याचा अभ्यास करणार तो घटक आहे कलम 1 ते कलम 5. पहिली 5 कलम व्यवस्थितपणे अभ्यासा. फक्त एवढाच अभ्यास नाही करायचा, सोबतच एक केस तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यासायची आहे. त्याच्या संदर्भात यूट्यूबवरती व्हिडिओज तुम्ही बघा. ती केस म्हणजे बेरुबारी युनियन केस. ओके, तर चांगला कंटेंट बघा. UPSC च्या लेवलची ज्यांनी माहिती सांगितली अशी इन्फॉर्मेशन बघा, कारण ही इन्फॉर्मेशन तुम्ही ज्यावेळेस बघाल ना त्यावेळेस ती तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होऊन जाईल. बाकी कलम 1 ते कलम 5 मधल्या सगळ्या तरतुदी वाचायच्या आहेत. त्यासोबत त्याच्यावरती आयोगाने कसे प्रश्न विचारलेत, आपल्या राज्यांची नावं बदलली जातात किंवा बदलण्यात येतात तर ते कोणत्या कलमांतर्गत, जसं ओरिसा नाव ओडिशा करण्यात आले, उत्तरांचल नाव होतं त्याचं उत्तराखंड बनलंय, त्याचबरोबर एका राज्यामधून दुसरं राज्य विभक्त कशा पद्धतीने होत आहे. जसं की जर तुम्ही बघितलं मध्य प्रदेशपासून छत्तीसगड बनलेलं आहे, आंध्र प्रदेशपासून तेलंगणा रिसेंटली बनलं, त्याचबरोबर बिहारपासून झारखंडची निर्मिती झाली आहे, तर ही कोणत्या कलमांच्या अंतर्गत होती आहे, त्याच्याबद्दलच्या तरतुदी काय आहेत, आपल्याला क्वेश्चन एक्झाममध्ये कसे विचारण्यात आले होते, हे सगळा अभ्यास प्लीज आज डिटेलमध्ये करा. भेटूत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.